नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सांख्यिकीय माहितीची चर्चा करत आहे। यापूर्वी आपण 1962, 1967, 1972 च्या सांख्यिकीय निवडणुकीची चर्चा केलेली आहे। आज आपण 1978 च्या विधानसभा निवडणुकीची चर्चा करणार आहोत। या 1978 विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही महत्त्वाचा बदल झाला, त्या बदलाचा जर आपल्याला विचार केला तर या निवडणुकीमध्ये मतदार संघाची जी काही संख्या होती ती बदलण्यात आली। कारण 1972 निवडणुकीमध्ये एकूण 270 मतदारसंघ या निवडणुकीसाठी होते, पण 1978 निवडणुकीमध्ये ही संख्या 288 करण्यात आली, म्हणजेच 18 मतदारसंघ नव्याने तयार करण्यात आले। आणि मग या 288 मतदारसंघाची जी काही आरक्षणाची जी काही पद्धत होती, त्यामध्ये 248 मतदारसंघ हे खुल्या प्रवर्गासाठी होते, SC प्रवर्गासाठी 18 मतदारसंघ या ठिकाणी राखीव होते, तर ST प्रवर्गासाठी 22 मतदारसंघ हे राखीव ठेवण्यात आले होते। आणि मग या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवारांची जी काही संख्या आहे, ती उमेदवारांची संख्या ही 1817 एवढी आहे। आणि मग या 1817 उमेदवारांचं मतदारसंघानिहाय जर संख्या पाहिली तर एक उमेदवार असणारा मतदारसंघाची संख्या 0 आहे, 2 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या 4 आहे, 3 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या 22 आहे, 4 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या 49 आहे, 5 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या 56 आहे, 6 ते 10 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या 133 आहे, तर 11 ते 15 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या ही 22 आहे, आणि 15 पेक्षा जास्त उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या ही 2 आहे। आणि सरासरी या 288 मतदारसंघाची जर आपण काढली तर 6 एवढी येते, म्हणजेच एकूण प्रत्येक मतदारसंघाची सरासरी ही 6 उमेदवारांची आहे। तर या निवडणुकीमध्ये कमीत कमी उमेदवार असणारी जे काही मतदारसंघ आहेत ते म्हणजे 2 उमेदवार असणारे जे काही मतदारसंघ आहेत त्यांची संख्या 4 आहे, आणि या निवडणुकीत सर्वात कमी उमेदवार असणारे संख्या ही 2 आहे, आणि सर्वात जास्त उमेदवार असणारी जी काही मतदारसंघ आहे तो आहे 284 नंबरचा कोल्हापूर। यामध्ये एकूण 17 उमेदवार या निवडणुकीत आपलं भाग्य अजमवत होते। आणि मग या निवडणुकीतील जे काही मतदानाची जी काही टक्केवारी आहे, ती मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर अगोदरच्या 1962, 67 आणि 72 निवडणुकीपेक्षा या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी ही वाढल्याचं आपल्याला दिसून येतं। या निवडणुकीत झालेल्या मतदानाची जी काही टक्केवारी आहे ती 67.59 आहे। यामध्ये पुरुषांची टक्केवारी 70.49, तर महिलांची 64.55% आहे। आणि या निवडणुकीमध्ये जे काही 1817 उमेदवार होते त्यामध्ये 1766 उमेदवार हे पुरुष होते, तर 51 महिला उमेदवार होत्या, आणि यामध्ये एकूण 280 पुरुष उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। त्याच्यानंतर 51 महिलांनी जो काही सहभाग या निवडणुकीमध्ये नोंदवला, त्या 51 महिला उमेदवारापैकी 8 महिला उमेदवार विजयी झाल्या, ज्या की 1972 निवडणुकीत एकही महिला उमेदवार विजयी झाली नव्हती, ती या 1978 निवडणुकीत तूट भरून निघून या ठिकाणी 8 महिला उमेदवार विजयी झाल्या। आणि हे जे काही 1817 जे काही उमेदवार होते त्या 1817 उमेदवारांपैकी पुरुष उमेदवारांमधला 1130 जे काही उमेदवार आहेत त्यांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या, आणि 51 महिला उमेदवारांपैकी 30 महिला उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या। एकूण या निवडणुकीमध्ये 1160 उमेदवारांच्या अनामत रक्कमा या ठिकाणी जप्त झाल्या। आणि मग या निवडणुकीमध्ये जो काही राजकीय पक्षांचा जो काही सहभाग आहे तो सहभाग जर आपण अभ्यासला तर यामध्ये 5 राष्ट्रीय पक्षांनी सहभाग नोंदवला, 3 प्रादेशिक पक्षांनी, 4 नोंदणीकृत पक्षांनी
आणि अपक्ष उमेदवारांनी यामध्ये सहभाग नोंदवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये जे काही राष्ट्रीयकृत पक्ष आहेत त्या राष्ट्रीयकृत पक्षांचा निवडणुकीतील जो काही सहभाग आहे आणि त्यांची जे काही उमेदवारांना मिळालेली मतं विजयाचं प्रमाण याची जर आपण चर्चा केली तर या निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांनी या निवडणुकीमध्ये 48 उमेदवार दिले, त्यांचा एक उमेदवार विजयी झाला, 41 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या निवडणुकीत या पक्षाला 1.48% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी त्यांनी 12 उमेदवार दिले, त्या 12 पैकी 9 उमेदवार त्यांचे विजयी झाले, एका उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आणि या निवडणुकीत त्यांना 1.69% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसनं या निवडणुकीत 259 जागा लढवल्या, त्यांच्या 69 जागा या निवडणुकीत विजयी झाल्या, 77 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि त्यांना 25.33% या ठिकाणी मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस आय यांनी या ठिकाणी या निवडणुकीत 203 जागा लढवल्या, त्यांच्या 62 जागा विजयी झाल्या, 85 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आय या पक्षाला या निवडणुकीत 18.34% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जनता पार्टीनं 215 उमेदवार या निवडणुकीत उभे केले, त्यांचे 99 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले, 26 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या जनता पार्टीला 27.99% मतं या निवडणुकीत मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यामध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षानं आपले 6 उमेदवार उभे केले, त्या 6 उमेदवारांपैकी त्यांचे 3 उमेदवार विजयी झाले, एका उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आणि त्यांना 0.82% मते मिळाली. त्याच्यानंतर मुस्लिम लीग यांनी 5 उमेदवार उभे केले, त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला नाही आणि त्यांना 0.44% मतं या निवडणुकीत मिळाली. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षानं या निवडणुकीसाठी 88 उमेदवार दिले, त्यांचे 13 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले, 47 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 5.54% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे काही नोंदणीकृत पक्ष आहेत त्यामध्ये अखिल भारतीय हिंदू महासभा यांनी 6 उमेदवार उभे केले, 6 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 0.02% मतं मिळाली. त्याच्यानंतर RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी 25 उमेदवार उभे केले, 2 उमेदवार विजयी झाले, 16 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 1.06% मतं मिळाली. त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट यांनी 23 उमेदवार उभे केले, त्यांचे 2 उमेदवार विजयी झाले, 12 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 1.41% मतं मिळाली. त्यानंतर शिवसेनेनं या निवडणुकीसाठी 35 उमेदवार उभे केले, त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला नाही, 25 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि 1.82% मतं या निवडणुकीत शिवसेनेला मिळाली. त्यानंतर जे काही अपक्ष उमेदवार होते त्या अपक्ष उमेदवारांची संख्या जर पाहिली तर 894 अपक्ष उमेदवार या निवडणुकीसाठी उभे होते, त्यापैकी 28 अपक्ष उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले, 822 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि जवळपास 14.6% मतं ही अपक्ष उमेदवारांना मिळाली. आणि एकंदरीतच जे काही राष्ट्रीयकृत पक्ष होते त्या राष्ट्रीयकृत पक्षांना या निवडणुकीमध्ये 74.84% मते मिळाली, त्यानंतर प्रादेशिक पक्षांना 6.80% मतं मिळाली, त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना 4.30% मतं मिळाली, अपक्ष उमेदवारांना 14.06% मतं मिळाली आणि ज्या काही महिला उमेदवारांची जी काही निवडून येण्याचं जे काही प्रमाण आहे त्याचं प्रमाण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये जवळपास 51 महिला उमेदवारांनी आपला सहभाग घेतला आणि त्यापैकी 8 महिला उमेदवार विजयी झाल्या. त्यांचे मतदारसंघाची नावं पुढीलप्रमाणे: रत्नागिरी, त्याच्यानंतर ओपेरा हाऊस,
त्याच्यानंतर मालाड, त्याच्यानंतर यावल, इदिलाबाद, त्याच्यानंतर पुलगाव, त्याच्यानंतर गोंदिया आणि शिवाजीनगर अशा 8 मतदारसंघातून महिला उमेदवार विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे जो की 1972 निवडणुकीत जे काही महाराष्ट्रात 270 विधानसभा मतदारसंघ होते त्याची संख्या वाढवण्यात आली आणि ती संख्या 288 करण्यात आली. म्हणजेच या निवडणुकीत जवळपास 18 मतदारसंघ नव्याने निर्माण करण्यात आले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1972 निवडणुकीमध्ये ज्या काही एकही महिला उमेदवार या निवडणुकीत निवडून आली नव्हती ती तूट 1978 निवडणुकीनं भरून काढली आणि 1978 निवडणुकीमध्ये जवळपास 8 महिला उमेदवार विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हे या निवडणुकीचे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील. धन्यवाद.